मुंबई विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य नियुक्तीत भाजपचे सदस्य नियुक्तीमध्ये शिंदे गटाला डावललं गेलंय, तर राज्याच्या मुख्यमंत्रीपद असताना सुद्धा नियुक्तीमध्ये मात्र शिंदे गटाला डावललेलं आहे, त्यामुळे शिंदे गटात सध्या नाराजी आहे. मुंबई विद्यापीठातले राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यपदी 10वे सदस्य म्हणून धनेश सावंत यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी भाजप आणि आरएसएस निगडीत 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि आता 10व्या सदस्यपदी सुद्धा त्यांच्याच पदाधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे, त्यामुळे शिंदे गटातले सिनेट सदस्य नियुक्तीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर नियुक्त्यांमध्ये शिंदे गटाला कुठेतरी डावललं जातं अशी नाराजी व्यक्त करण्यात येते. मुंबई विद्यापीठातल्या संबंधातली ही महत्त्वाची बातमी आहे. विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य नियुक्तीमध्ये भाजपच्या सदस्यांना झुकतं माप दिलं गेलं आहे आणि त्यांचीच नियुक्ती केली गेली आहे आणि यामध्ये शिंदे गटाला डावललं गेलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिंदे गट असताना देखील शिंदे गटाला डावललं जातं, त्यामुळे नाराजी आहे. कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी अपडेट त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया. कृष्णनाथ, शिंदे गटाला कुठेतरी डावललं जातं, तीव्र नाराजी त्यामुळे मुंबई विद्यापीठामध्ये व्यक्त होतीये सिनेट सदस्यपदासाठीच्या निवडणुकीमध्ये, नियुक्तीमध्ये काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुभवा, मुंबई विद्यापीठाच्या सिनेटपदी 19 सदस्य ते राज्यपालांच्या मार्फत नियुक्त केले जातात आणि आतापर्यंत जे 9 सदस्य नियुक्त केले गेले ते भाजपशी निगडीत होते. भाजपने जी नावं लिस्ट दिली गेली होती त्या यादीतील होते. शिंदे गटातून त्यावेळी एकही सदस्य घेतला गेला नव्हता. त्यानंतर 10वा सदस्य तरी किमान घेतला जाईल अशी अपेक्षा शिंदे गटाला होती, परंतु आता धनेश सावंत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जे भाजपच्या दिलेल्या सदस्यांमध्ये आहेत. त्यामुळे 19 च्या 10 सदस्य हे पूर्णतः भाजपचे सदस्य त्या ठिकाणी निवडले गेलेले पाहायला मिळत आहेत राज्यपाल नियुक्तीमध्ये. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये नाराजी असलेली दिसून येते, कारण श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भातली एक लिस्ट देखील तयार केली होती आणि संबंधित विभाग प्रमुखांकडून ही यादी मागवण्यात आली होती की आपल्या गटामधून कोणकोण इच्छुक आहेत सदस्यपदासाठी आणि तशी यादी देखील त्यांनी घेतली गेल्याचं समजतंय. त्यामुळे एक नाराजी जी आहे ती सध्या शिंदे गटामध्ये पाहायला मिळते. ठीक, धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी. सिनेट सदस्याच्या नियुक्तीवरून झालेला हा वाद आहे, हा पुढे आणखी वाढतोय का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.